नमस्कार, मी शशी अदलड मराठी रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण स्वीट कॉर्नपासून कॉर्न टिक्की बनवणार आहोत, तर त्यासाठीचे साहित्य पाहू। इथे मी दोन स्वीट कॉर्न सोलून घेतलेले आहेत। तसेच आपल्याला 7-8 हिरव्या मिरच्या, आले, लसूण आणि कोथिंबीर एकत्र वाटून पेस्ट करून घेतलेले आहे। तसेच एक वाटी कांदा, काश्मीरी लाल मिर्च पावडर, रवा आणि बेसन देखील घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ देखील घेऊन आपण त्यासाठी थोडासा कॉर्नफ्लोअर देखील घेणार आहोत। मिठाच्या पानाने स्वच्छ धुतलेले स्वीट कॉर्न आपण 2 स्टेपमध्ये मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मिरची पेस्ट करून घेतलेली होती, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कॉर्नची पेस्ट देखील करून घेतलेली आहे। आता दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा आपण कॉर्नची जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण सुरुवातीला 2 टेबलस्पून इतकं रवा टाकून घेऊ। लागेल तरच आपल्याला परत रवा टाकून घ्यायचा आहे। तसेच इथे मी 1 टेबलस्पून इतकं बेसन पीठ, तसंच 1 वाटी इतकं कांदा आपण चिरून घेतला होता तोही यात टाकून घेतलेला आहे। आता यानंतर लगेच आपण 2 टीस्पून इतकं आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर एकत्र वाटून घेतली होती त्याचीही पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्याबरोबरच 1 टीस्पून इतकं चवीनुसार मीठही मी यात टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही कॉर्न टिक्की आपण करणार आहोत। आणि विशेष म्हणजे यात आपण ऑइल कमी वापरत असल्यामुळे ही टिक्की हेल्थसाठी देखील खूप छान आहे। आता 1 टेबलस्पून इतकं आपण ऑइल यात टाकून घेऊन हे परत व्यवस्थित मिक्स करून एक टिक्की आपण बनवून पाहायची आहे। परत आपल्याला 1 टेबलस्पून इतकं रवा लागेल, तो मी यात टाकून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला टिक्की व्यवस्थित बनत आहे का हे पाहून बाकीचे सर्व टिक्की आपण या पद्धतीने बनवून घेऊयात। 1 टेबलस्पून रवा टाकल्याच्या नंतर ही टिक्की आपल्याला आता व्यवस्थित बनवून होत आहे। सर्व टिक्की या पद्धतीने मी रेडी करून घेतलेला आहे। आणिला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे। तसंच एका भांड्यामध्ये मी पाणी टाकून ते गरम करून ठेवलेलं होतं। आता त्यावर चाळणी आणि होल असलेल्या प्लेटला देखील ऑइल ग्रीस करून त्यात देखील मी टिक्की ठेवून घेतलेली आहे। आता एक झाकण लावून आपल्याला 15-20 मिनटं ही टिक्की वाफून घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही टिक्की बनवणार आहोत। 15-20 मिनटं झालेली आहेत। आता ही टिक्की पण आपली रेडी आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत। त्यासाठी 4 टीस्पून इतकं कॉर्नफ्लोअर मी इथे टाकून घेणार आहे। तसेच आपल्याला 2 टीस्पून इतकं काश्मीरी लाल मिर्च पावडर देखील आपण या बाउलमध्ये टाकून घेऊ। आणि पाणी टाकून हे पातळसर आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। हलकेसे लिक्विड स्वरूपात बॅटर तयार करून घेतल्याच्या नंतर यात आपण कॉर्न टिक्की डिप करून शॅलो फ्राय करून घेणार आहोत। हे पाहा, तुम्ही पाहू शकता आपले लिक्विड बॅटर तयार आहे। गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेले आहे। त्यात आपण हलक्या प्रमाणात ब्रशनी ऑइल ग्रीस करून घेऊयात। त्यानंतर 1-1 टिक्की आपल्याला या बॅटरमध्ये बुडवून शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपण ही बॅटरमध्ये बुडवून घेतलेले आहे आणि अगदी कमी तेलामध्ये आपण ही शॅलो फ्राय करून घेणार आहोत। नॉनस्टिक किंवा लोखंडी तव्यावर देखील ही टिक्की आपण बनवू शकता। हे पहा, आता 1-1 टिक्की या पद्धतीने मी तव्यावर टाकून घेत आहे। हलक्या प्रमाणात आपल्याला एक साईड फ्राय झाली की लगेच आपण ती उलटून दुसरी बाजू देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकता यात काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकल्यामुळे त्याचा रंग देखील किती सुरेख आलेला आहे। कोणत्याही कलरचा वापर न करता केवळ काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमुळे या टिक्कीचा खूप रिचनेस वाढलेला आहे। तुम्ही पाहू शकता यात आपण हिरव्या मिरच्याच पेस्ट टाकल्यामुळे याची टेस्ट देखील अप्रतिम अशी लागेल। तुम्ही पाहू शकता हे किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत। पद्धतीने आपण सर्व टिक्की बनवून घेतलेले आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकता त्याचा किती रिचनेस वाढलेला आहे। अगदी क्रिस्पी आणि टेस्टी अशी आपली टिक्की रेडी आहेत। एक बिग टिक्की देखील मी इथे करून घेतलेली आहे। डेकोरेशनसाठी आपण ती बनवलेली आहे। कोणत्याही कलरचा वापर न करता केवळ काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि कॉर्नफ्लोअरच्या पॅटर्नमुळे कॉर्न टिक्कीज किती रिचनेस वाढलेला आहे तुम्ही पाहू शकता। तसेच हिरव्या मिरच्यांच्या पेस्टमुळे याची अप्रतिम अशी टेस्टी सरप्राईज रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून पहा। कशी झाली हे मला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका। तर अशा छान रेसिपीसाठी 1 लाईक मात्र अवश्य करा।
जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मला अवश्य सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यासाठी विसरू नका. तर अशा छान छान आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन आपण परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.